बघतोय पुण्यात गिरीश महाजनांवर बोगस केस तयार केली असा आरोप देवेंद्र फडणवीसांनी आज सभागृहात केलाय. गिरीश महाजनांवर मोक्का लावण्याचा कट रचण्यात आला असा देखील गंभीर आरोप देवेंद्र फडणवीसांनी केलाय. पुण्यामध्ये गिरीश महाजनांवर बोगस केस तयार करण्यात आलेली आहे असं देखील फडणवीस म्हणाले. तर नेमका जो व्हिडिओच्या आधारे देवेंद्र फडणवीसांनी हे आरोप केले तो व्हिडिओ नेमका काय तो आपण पाहूया. झी 24 तासात तो व्हिडिओ लागला आहे. तो फ्लॅट झाला खरंच बिघडून गेला म्हणजे तुम्ही जवळचा फ्लॅट मिळाला खरं दूर मिळालं ना तर मेसेज चांगलं होणार. आपलं नशीब चांगलं म्हणण्यापेक्षा काळ भरला की काळ सोडत आता बाईने सांगितलं की सामान्य पूर्वीच्या मुलीने सोडला तो फ्लॅट. आणि आमच्याकडे कपडे फेकले तुम्ही कपडे घालून पळा. आता तुम्ही वाचन प्रॅक्टिस वाचली पाहिजे ना समजा तुम्ही तयार करून दिलेली पूर्ण पण त्यांना म्हटलं तुम्हीच तुमच्या इथे बरोबर मी इथे टाईप केलेली माझ्याकडे त्या नक्कीकडेच केली तुम्ही त्यांना आपण नाही कारण डिलीट करावं लागलं पण आपण टाईप करून घ्यायला दिली त्यांना तुम्ही तुमच्या इथे टाईप करा. आपण टाईप करताना काय एकदम मोठं याच्यावर दिलं मी चालणार नाही तिथे फ्री टाईप करतो. टाईप करताना ते ओळी हे ते थोडं चुकलं त्यांचं वाचायला पाहिजे त्यांनी. गिरीश महाजन आहे लागणे सुद्धा व्यक्त झाला करावं लागणे हे त्यांनी हाताने लिहिलेलं आणि याची ऑल ओरिजिनल फाईल एका जणाकडे आहे. इन्क्वायरीमध्ये पोलिसांनी वेळ टाकून घेऊन दिला बॉम्बे मी घेतला. गिरीश महाजनचं पहिले हे सर्व कामं पाहायचं तो रामेश्वर साहेब तो नाही पण दुसरा त्याच्याकडे पेपर ठेवतो हे स्वतःकडे पेपर नाही ठेवत मी करतो मी थर्ड व्यक्तीकडे पेपर ठेवणार तेवढ्यासाठी त्याच्याकडे ते ओरिजिनल पेपर आहे याचा एक रामेश्वर पाहिजे त्यांच्याकडे आपल्याकडे काही फरक आपल्याला लागला समजा काय करायचं आपण नसतं फोन केला तरी ते आलो भटे साहेब मंत्री झाले तरी आपणच मंत्री होतो मंत्री आपले मी जे पेपर मध्ये लीक केलं होतं ना ते ओरिजिनल पेपर कशाचं गव्हर्नमेंटचे पेपर काही डॉक्टरांनी लीक केलं त्याच्या कॉपी